पर्यावरण उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी असून या जमिनींचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागवण्यासोबतच वाणिज्य पद्धतीने करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. यातून परिवहन सेवा स्वयंपूर्ण होऊ शकेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. ठाणे परिवहन सेवेचं उत्पन्न कमी झाल्यानं गाड्यांची दुरुस्ती, कामगारांची देणी, पगार इत्यादींबाबत सेवेला नेहमीच पालिकेवर विसंबून राहावं लागतं. परिवहनच्या अर्थसंकल्पात नेहमीच पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा वाटा पाहायला मिळतो. हे चित्र बदलण्यासाठी परिवहन सेवेला सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनं आयुक्तांनी पावलं टाकली असून विविध मार्गाने उत्पन्न वाढवण्याबरोबरच सेवेच्या मालकीच्या मोकळ्या जमिनींचा उत्पन्नाच्या दृष्टीनं विकास करण्याबाबत आढावा बैठकीत विचार करण्यात आलाय. परिवहन उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागवण्यासोबतच वाणिज्य पद्धतीनं केला तर त्यातून कायमस्वरूपी मोठं उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतील. त्यासाठी आनंदनगर डेपोपासून सुरुवात करून त्या जमिनीचा विकास करण्यासाठी ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझर नियुक्त करण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून निविदा बनवण्याचं काम सुरू करण्याचे निर्देशही बांगर यांनी दिलेत.